बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत 25% प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते. मात्र या आरक्षणातील एक धक्कादायक वास्तव समोर आले. शाळांमधील 25% विद्यार्थी आजही या आरक्षणापासून वंचित आहेत. गरीब वंचित विद्यार्थ्यांना 25% आरक्षणाची तरतूद असूनही हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. राज्यात 2018 आणि 2019 साली 51.861 म्हणजे 42% विद्यार्थी शाळा प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. ठाणे, पालघर, नंदुरबार येथे सर्वात कमी प्रवेश झालेत. प्रवेश झालेल्या मुलांकडून गणवेश, बूट, वह्या, पुस्तके यांचा खर्च अनेक शाळा वसूल करतात. काही शाळांमध्ये 25% आरक्षण कोट्यातून प्रवेश घेतलेल्या मुलांना वर्गात वेगळं बसवलं जाऊन भेदभाव केला जातो. अनेक शाळा RTE आपल्याला लागूच नाही म्हणून प्रवेश नाकारतात. ही निरीक्षणे दावे आहेत युनिक फाउंडेशनच्या अभ्यास गटाचे. RTE प्रवेशांची माहिती मिळून त्याचा अभ्यास करून या गटाने निरीक्षणे मांडली आहेत. आम्ही जो काही अभ्यास केला त्याच्यामध्ये RTE खाली ज्या 25% आरक्षित जागा आहेत शाळांमध्ये, उच्चभ्रू खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये या ज्या जागा आहेत त्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. 42% जागा रिक्त आहेत. म्हणजे ठोस अगदी बोलायचं झालं तर 18-19 1,26,117 जागा होत्या, त्यातल्या फक्त 74,256 जागा भरल्या आणि 51,861 जागा या रिक्त आहेत. आणि ही संख्या फार मोठी आहे. वंचित जिल्ह्यांमध्ये बघायला गेलं, पालघर, ठाणे, तर तिथं हे प्रमाण आणखीन वाढतं. म्हणजे जसं जसं आपण वंचित जिल्ह्यांकडे जाऊ तसं तसं ही आकडेवारी वाढते. याची कारणं आम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीने ह्याचा प्रसार प्रसार करायला पाहिजे तो सरकारने केलेला नाही आहे. प्रवेश प्रक्रिया लवकर व्हायला पाहिजे, जानेवारीला सुरू करून ती 15 मार्चपर्यंत संपायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. ती संपत नाही. ती आजसुद्धा आता पहिला राऊंड अजून चालू आहे बघा यावर्षीचा. दरवर्षी ह्या गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे हे प्रवेश कमी होत आहेत. दुसरं असं की अतिवंचित जे घटक आहेत त्या मुलांना, म्हणजे विशेषतः आदिवासी मुलांना, कुठे गावकुसात ते राहत असेल तर तालुक्याच्या या खाजगी शाळेमध्ये यायचं झालं तर त्याच्या राहण्या जेवण्याची सोय सरकारने केली पाहिजे. ती तरतूद सरकारने करायला पाहिजे. आज असं चित्र आहे की शहरामध्ये काही जागा भरल्या जात आहेत, ग्रामीण भागात हे प्रमाण कमी कमी होत आहे. शहरामध्ये ज्या भरल्या जात आहेत त्याच्यातसुद्धा पालकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पैसे द्यावे लागतात. म्हणजे गणवेश असेल, शालेय साहित्य असेल, सगळ्यासाठी मोफत हे नुसतं नावाला आहे. मुलांना वागणूक अतिशय वाईट मिळते. वेगळं बसवलं जाणं, RTEचा मुलगा म्हणून वर्गामध्ये त्याचं हिणवलं जाणं, अशा पद्धतीची सगळी वागणूक आहे. ती ताबडतोब थांबली पाहिजे. आणि दुसरं असं की हे जे काही गणवेश आणि ह्याच्यासाठी जे सगळे पैसे आहेत, प्रशासन असं म्हणतं आहे की आम्ही जे दर डोळी 17,000 देतो आहे त्याच्यामध्ये हे सगळं आहे, हे इन्क्लुडेड आहे. म्हणजे हे सगळ्या शालेय वस्तू ह्या सगळ्या हा फीचा भाग आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांनी ह्या फीचं बायफर्केशन काय केलं आहे आणि तसं शाळेला कळवलं आहे की नाही, कारण शाळा ह्याबद्दल काहीही सांगत नाहीत. शाळा पालकांना उलटं असं सांगतात की गणवेश तुम्ही आणायचा आहे, पाठ्यपुस्तकं तुम्ही आणायचे आहेत, बूट वगैरे वगैरे जे काय असेल ते सगळं तुम्ही आणायचं आहे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या 17,000 10,000 फी धरली जावी, 7,000 हे ह्या शालेय साहित्यापोटी पालकांना सरळ मुलांच्या अकाउंटमध्ये जमा केले जावे. आंध्र प्रदेश सरकारप्रमाणे आरक्षणाअंतर्गत आरक्षण देऊन आदिवासी वंचित मुलांना प्रवेश द्यावा अशा सूचना पुण्यात पत्रकार परिषदेत यावेळी मांडण्यात आल्या.